माफ करा, म्हणजे मी तुम्हाला अशा रात्री त्रास दिला. पुन्हा उच्चारायचे नाही. हा तुमच्या मनाच मोठेपणा झाला. हो मोठेपणा. नमस्कार, माझं नाव प्रभाकर केरडिले. माझा छोटासा व्यवसाय आहे शहरामध्ये. त्यातही बऱ्याच अडचणी असतील. आता काय तुम्हाला काय सांगणार, थंडी खूप आहे. देऊ का पाहू? नाही, आहे माझ्याकडे जॅकेट आहे. काय की सोयीपेक्षा अडचणीच फार आहेत. त्यात मी लोन काढून धंदा सुरू केलेला. बरोबर. आता बरंच लोन फेडत आणलंय म्हणा. एक स्कूटरही घेतली आहे 6 महिन्यापूर्वीच. आता काय की अशा रात्री अपरात्री बाहेर फिरावं लागतं, तर स्वतःच वाहन असलेलं बरं. स्कूटर घेतली ते बरं गेलं. ओ, तुम्ही कशाला तसली घेतली? थँक्यू. तुमच्या स्कूटरला 2 सीट आहेत ना? त्या मागच्या सीटवर बसायला जोडीदार बघितली. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे तसं वेळच मिळाला नाही. सगळ्या गोष्टी कशा वेळेवर व्हायला हव्या. हो, म्हणजे आता तुम्ही म्हणतात हे खरंच आहे. विचार तर करायलाच पाहिजे, वेळ तर काढायलाच पाहिजे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की मी सडाफुटिंग आहे तेच बरं आहे, नाहीतर आपल्या बरोबर तिचीही फरफट व्हायची. आता आजचंच उदाहरण घ्या ना, शहरातलं काम अटकून भियत होतो तर हायवेवर माझी स्कूटर बंद पडली. म्हणजे स्कूटर नवीन आहे पण अशी म्हणजे बंद पडते मध्ये मध्ये. तर आजूबाजूला ना एखादा पेट्रोल पंप ना एखादं गॅरेज, तुमच्या वाड्यात लुकलुकणारा दिवा दिसला त्या अनुरोधानं इथवर चालत आलो आणि तुम्ही मदत केलीत. नाहीतर या अशा रात्री कोण कुणाला मदत करतं? किंवा मी असं म्हणेन की अशा रात्री एखाद्या पाहुण्याला घरात घेणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणारच ठरत. तुम्हाला एक विचार. विचारा ना, अजिबात संकोच करू नका. बसू. मला घरात घेताना तुमच्या मनात हा विचार नाही आला? मला काही तसला प्रश्न पडले. आता याला तुमच्या मनाचा मोठेपणा म्हणायचा की गाफीलपणा? हो, आमच्या घराण्याला गाफीलपणा हा मुळात शापच आहे. बरं जाऊ दे, आतापासून आपण दोघं बोलतोय. माझे ओळख करून द्यायची राहिली. नाही म्हणजे खरंच, म्हणजे तुम्ही इतक्या मोकळेपणानं बोलताय की ओळख करून घ्यायची गरजच वाटली नाही. माझं नाव नरहरी, आम्ही इनामदार घराण्यात. ठीक आहे, बरं तुम्ही आल्यापासून काही घेतलं नाही, भोजभर पाणी पिऊन आता जेवून घ्या. म्हणजे रात्रीचे यजमान म्हणून मला बरं वाटतं. नाही, म्हणजे झालं का की म्हणजे शहरातून येताना जेवूनच मी परत आलो, नाहीतर अशा रात्री अपरात्री आमच्या गावात तरी जेवायला काय मिळणार. मग तुम्ही जेवणाचं काय करता? मी म्हणजे आमच्या गावात एक घरगुती बाई आहे, मी त्यांच्याकडेच असतो जेवायला. मी जेवण फार चांगलं देतात त्या. हे कोण? हे जे दोघं गेले आता ते कोण?
माझा भाऊ श्याम आणि त्याची बायको. आणखीन कोण कोण राहत या वाड्यात? आणि आमच्या वाड्यात जुना नोकर आहे दिवा. अच्छा. आणि त्याची बायको दोघे दिवसभर असतात. आता तुम्ही येण्यापूर्वी थोडा वेळ आपल्या घरी गेले म्हणून तुम्ही जागे होता, नाहीतर अशा वेळेला रात्री कुठेही जाग नसते. हो, तर तुम्ही तुमच्या वाड्याबद्दल सांगत होता. आता पूर्वीचं काही शिल्लक राहिलेलं नाही. इंदरकी गेली सगळ्या नावा बद्दल आले रात्री बरीच होते. आता तुम्ही झोप घ्या, तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे. अहो नाही नरहरी काका, म्हणजे माझ्या विश्रांतीचं राहू द्या हो. पण तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल समाधानी नाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. बघा, तुमच्या भावना मला समजत, पण प्रत्येकानं आपलं दुःख आपल्या जवळच ठेवावं. तुमचे वडील संस्थांच्या चाकरीत होते, संस्थानिकांनी खुश होऊन त्यांना इनामदारकी बक्षीस दिली आणि त्या इनामदारकीत काही जमीन जुमलाही मिळाला. शेवटी संस्थानं खालसाळ आली, कुल कायद्यात बक्षीस मिळालेल्या जमिनीही दिल्या. आमच्याही जमिनी गेल्या. पोटापुरता एक जमिनीचा तुकडा उरलाय. सगळी नोकर माणसं सोडून गेली, फक्त दिवा तेवढा आमच्या सोबत राहिलाय. खरं सांगू, या सगळ्या दुःखात एकच सुख, आम्ही एकाला दुःखी भाऊ होतो आणि घरचं सगळं सांभाळायला आमची प्रेमळ पहिली होती. पण काय काका, पण काय? नाही नाही, ते सांगण्यासारखं नाही आहे, सांगण्यासारखं नाही आहे. पण नरहरी काका, ही तुमच्या कहाणीची नुसती सुरुवात झाली. ही कहाणीच आहे, पण तुम्ही स्पष्ट काही सांगत नाही आहात. खरे सांगू, ते तुम्हाला पटायचं नाही. पण नरहरी काका, तुम्ही सांगितल्याशिवाय त्याचं पटणं न पटणं असं ठरणार तरी कसं? ठीक आहे, मग ऐका तर. मी भाऊ आणि वहिनी तिघेजण अगदी समाधानात होतो, पोटाला काही कमी पडत नव्हतं. एकाच गोष्टीची कमतरता होती, म्हणजे त्याच्या वहिनीची कुस बुजवलेली नव्हती. या वाड्याला कुणी वारस नव्हता. त्या गावचा वाळवेश्वर हे आमचं कुलदैवत. आमच्या वहिनीला मूल होत नाही, याच कारण आमच्या श्यामनं ठरवलं आपल्या कुलदैवतीचा. वेळेश्वराचा कोम झाला, त्याची पूजा बांधून त्याचा कोप नाहीसा करण्याकरता वहिनी आणि श्याम दोघही तिकडे जायला निघाली. आणि काय काका, वहिनी आणि श्यामला घेऊन जाणारी एसटी खोल दरीत कोसळली आणि दोघही ठार झाली. म्हणजे ते हे दोघं ते गेले ते त्या दोघांचे असंतुष्ट आत्मा त्या वाड्यावरच्या आणि माझ्यावरच्या प्रेमामुळं तेच राहिलं. पण काका, तुम्ही या वाड्यात राहता कसं? तुम्हाला तुम्हाला भीती नाही वाटत? सुरुवातीला थोडी भीती वाटली, पण श्यामनं आणि वहिनीनं मला भाऊचा आणि वहिनीचा आधार
कुठल्याही स्वरूपात मला हवा होता. सांगितलेली ही गोष्ट तर भयंकरच आहे, पण ते दोघेही तुमच्या सानिध्यात म्हटल्यावर तुमच्या दुःखाला थोडा तरी दिलासा मिळणारच. होय, माझ्या दुःखाला थोडासा दिलासा मिळाला, पण त्यातून दुसरंच दुःख उत्पन्न झालं. आमच्या या वाड्यावर कुणी येत नाही. सकाळी बंदी घातली, चपाटलेलं घर म्हणून पुढे आमच्याकडं फिरकत सुद्धा नाही. सगळ्या गावानं मला वाढीत टाकलंय. मग काका, हे गाव सोडून तुम्ही दुसरीकडे का जात नाही? बरोबर आहे तुमचं, तोही विचार केला, पण जिथं जाईन तिथं पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. अहो, इथे माझा जन्म झाला, आमच्या सात पिढ्या इथं गेल्या, हे गाव कस सोडणार? आमची नाळ इथं गुंतलेली आहे. हे गाव सोडताना असं वाटत, असं वाटत. ठीक आहे, जाऊ दे. रात्री खूप झाली, आता 2-3 तास उरले. तुम्ही शांतपणे झोप घ्या, काही काळजी करू नका, कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही. चल तुम्ही, मलाही सकाळी तालुक्याला जायचं आहे. झोपत. थँक्यू काका. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. गुमनाम है कोई, गुमनाम है कोई, किसको खबर कौन है, अनजान है कोई. गुमनाम है कोई, किसको खबर. झोप लागत नहीं है वाटत. चकलात का एकदम? नाही, असच. बसा बसा बसा. हा जुकाडा फार वाढलाय. ओ, खिडकी उघडू. त्यांना काय विचारत? ते आपले पाऊ घेत उगाच संकोच करायचे. तुम्हीच खिडकी उघडा, तेवढंच वारं येईल. बाहेर काळोख फार आहे. अमावस्याची रात्र म्हटली की काळोखा असाय. मला आवडते गाव अमावस्येची रात्र. ना आवडते. साहजिक आहे. काय म्हणालात? नाही, मी म्हटल साहजिक आहे, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत. यांचं सगळ्यात जगा वेगळं. असं म्हणू नकोस.
अमावास्या काय पौर्णिमा काय इतर कोणताही दिवस काय प्रत्येकाला स्वतःच वैशिष्ट्य असत. आपण फक्त आपल्या पद्धतीने त्यांच्याकडे बघायचं कस. बर कोण गावचे तुम्ही? मी उकळीचा. अच्छा 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 म्हणजे आमच्या त्या शिळपाट्याच्या बाजूला आहे तीच नाही का? अहो हो तीच. आमच्या भिवाला ओळखतो मी अजून धड पाहिलेलं सुद्धा नाही त्यांना. मला तर वाटलेलं तुमची आणि भिवाची ओळख. अहो त्यांनाच तुम्हाला इथं आणलं. ओ नाही नाही त्यात असं झालं की हायवेवर माझी स्कूटर बंद पडली. खूप काळोख पडलेला होता. म्हटलं जायचं कुठे तर तुमच्या वाड्यात दिवा मिणमिणताना दिसला. त्या अंधारात चाचपडत चाचपडत तुमच्या वाड्यापर्यंत आलो आणि तुम्ही मदत केलीत. हे बाकी छान केलं ना तुम्ही. हे तर एवढ्या मध्यरात्री काळोखात जाणार तरी कुठे ना. तेवढंच तुमचं काय म्हणणं आमच्या वाड्याला? तुमचं आपलं काहीतरीच. खरं आहे तिच. या घरची लक्ष्मी आहे ती. आला गेल्याच्या सेवेला तत्पर. तुमचं आपलं काहीतरीच. अरे काय खोट आहे त्या तुमच्या घराचीच काय? अख्ख्या गावाची लक्ष्मी झाली आहे. गावात कोणाला दुखलं खुपलं कोणाला काही अडचणी आल्या तर गावातल्या सगळ्या बायका हिच्याच कडे येतात सल्ले मागायला. म्हणजे गावातली लोक तुमच्याकडे येतात? आता येतात म्हणजे काय यार. म्हटलं की माणसंही आलेच. अहो त्यातून आम्ही या गावचे जुने इनामदार. लोक आमच्याकडे येणार नाहीत तर कुठे राहणार? हो पण आपण असं का विचारलं? काय माणूस गाणे वगैरे वाटलो की काय आम्ही? नाही नाही म्हणजे मी आपलं सहज उगाच असं म्हणजे मला आपलं उगाच वाटलं की इथे कोणी येत नसेल म्हणून. काही कारण नाही सांगता येणार मला. अहो माणसांची रीग लागलेली असते इकडे. गावचे छोटेसे पुढारीच म्हणा ना. अहो त्याच काय गावातला कोणताही महत्वाचा निर्णय सर्वप्रथम इनामदारांना घ्यायचा ही गावाची. अहो त्यातून आम्ही प्रवचनकार. नवीन नवीन माणसांची भेट होतच असते सारखी. म्हणजे तुम्ही प्रवचनही करता? प्रवचनही म्हणजे मी समजलो ना. आमच्या मूळ गावच्या जत्रेच प्रवचनाचं आमंत्रण अगत्यानं दरवर्षी आम्हाला येत. हो वेळेश्वराच्या जत्रेच ना. हो पण तुम्हाला कसं कळलं? अहो ते तुमचे वडील बंधू आहेत ना नरहरी. नरहरी त्यांनी सांगितलं मला हे. तिथला वेळेश्वर आमचं कुलदैवत. हो तेही माहितीये मला. हो आणखीन काय सांगितलं नरहरीनं? नाही हो आणखीन काही नाही सांगितलं. ते फक्त एवढंच म्हणाले की वहिनींना मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांना वेळेश्वर. हो तेही खरंच आहे. बरीच वर्ष आम्हाला मुलबाळ नव्हतं म्हणून मग वेळेश्वराला चाकडा घातलं आणि तोच पावला. म्हणजे म्हणजे आता आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी. आयुष्याच्या वेलीवरचं एक फूल आणि एक कळी. पुढे देखील वेळेश्वराची कृपा आमच्यावर तशीच राहील. गेल्या वर्षीच माझ्या मुलीचं लग्न झालं नांदुर्ड्याला असत. खूप मनमिळाव आणि साधस तुमच्या सुमीला खूप छान सासरी नशीब काढलं. आणि तुमचा मुलगा काय करतो? शहरात शक्ती कॉलेजमध्ये आहे. यंदाचं शेवटचं वर्ष आहे त्याच. संपलं की
इथेच येणार आहे कायमच राहायला. इथे खूप हुशार मुलगा आहे आमचा. वाटलं होतं इंजिनिअरिंगला जाईल, पण म्हणतो कसा की मग आबा आपलं शेत कोण बघा, त्यापेक्षा शेतकी कॉलेजात शिकतो आणि मग इथे येऊन आपल्या काळ्या आईची सेवा करतो. मी तुम्हाला तुम्हाला एक विचारू का? हो विचारा की संकोच कसला त्यात. कुळ कायद्यात तुमची जमीन गेली कशी नाही हेच ना. गेलेली जमीन मी स्वकष्टावर परत विकत घेतली. आज या गावात मला लोक श्याम काका म्हणून आदर देतात तो काही उगीच नाही. बागायतदार म्हणून ओळखतात मला आजकाल लोक. बाकी एकंदरीत सगळं कठीणच होतो. वडील गेले तेव्हा कर्जाचा प्रचंड बोजा डोक्यावर होता. आई अगोदरच गेलेली. घरात वडील धारे असं म्हणायला फक्त नरहरी दादाच. त्यातच ते विपरीत घडलं. अर्थात त्याचही काय चुकलं म्हणा. जे घडायचं असत घडतच असत. अहो पण असं काय घडलं? त्याच प्रेम आमच्या गावातल्या एका शिक्षकाच्या मुलीवर बसलं. खूप गोड सालस मुलगी. तिचाही भाऊजींच्या वरती खूप प्रेम होत. त्यावेळेला आम्ही कर्जाच्या खाईत येतो. कुठच्या बापाला आपली पोरगी अशा घरात द्यायला आवडेल? नरहरी भाऊजींच्या नशिबातच नव्हती. मग पुढे तिच्या वडिलांनी एक चांगलंस स्थळ बघितलं आणि तिचं लग्न लावून दिलं. मग मात्र भाऊजीने हाय खाल्ली. त्या दिवसात भाऊजींच्या कडे बघवत नव्हतं. त्यांच्याकडे बघितलं की भरून यायचं. अशातच एक दिवशी काय काय झालं? नरहरीनं आत्महत्या केली. काय म्हणजे तुम्ही मगाशी तुम्ही बोलत बसला होता तो नरहरी भाऊजींचा अतृप्त आत्मा होता. रात्री आमच्याकडेच असत. हे तुम्हाला चालत? अहो या रूपात काय आणि या रूपात काय. आत्मा शेवटी एकच असतो नाही का? देव नाही का आपण चराचरात आहे असं मानतो. अहो पण मग गावातल्या लोकांचं काय? सर्वांना सर्व ठाऊक आहे. नरहरीबद्दल त्यांनाही सहानुभूती होतीच. त्यांची तीच भावना आजही कायम आहे. असो पहाट होत आली. सकाळी थोडं फिरून देवदर्शन घेऊन यायचा नेम असतो आमचा. आम्ही जरा तयारी करून येतो. चाल. हे नक्की काय चाललंय ते कळत नाही. हे असे का वाटतंय? त्यांना खरं खोटं ठरवायचं कुठच्या आधारावर? गावात जाऊन चौकशी करावी का? नाहीतर त्यांची तिसरीच कहाणी असायची. मरू दे ना, मी तरी काय एवढं मनावर घेतो. दोन सुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायचं समजून झटकून जावं किंवा झालं. पण हे तरी सोपं आहे. त्यांच्या भोवतीचं गूढ तसंच राहील. काय ना का आपण काय मक्ता घेतलाय गूढ उकडण्याचं? पुन्हा या गावाकडे फिरकू की नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आणि यावं लागलंच तर जाऊ दे पुढचं पुढे. आतमध्ये आवरत होतो.
लक्षात आलं तुम्ही बेकार असणार म्हणजे तुम्हालाही आवडायचं असेल. चला आपण हौदावरच जाऊ. हो थोडाच वाडाही बघता येईल आमचा. चला चला. खरं तर तुम्ही मला तुमच्या वाड्यात रात्रभरासाठी आश्रय दिलात खूप बरं वाटलं. तुमचा उपकार मी कधीच विसरणार नाही. बर मग येऊ मी. असं कसं आल्यात तुम्ही आता ताजं दूध पिऊनच जा. नाही 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 ते काय नाही तुम्ही थांबलंच पाहिजे. पारो अगे पारो. हे बघ हे आपले पाहुणे आले. अगं पारू भिवा कुठे गेला. बरं ठीक आहे. पाहुण्यांना दूध पाजल्याशिवाय सोडायचं नाही. आम्ही जरा वरच आवरून येतो. काल रात्रीला काम आठवणी वस्ती कधी येत होत ना तेव्हा मी एक ऍक्सिडेंट बघितला. एका ट्रकनं एका स्कूटरचा पार चेन्नामिंदा केला बघ आणि त्या स्कूटरचा मालक बाजूला पडला होता. चूत हा काय म्हणता. अरे तुम्ही अजून गेला नाही. अरे हो दरवाजा उघडाच राहिला.